जवरगी के सभी लोगों को मेरे प्रणाम। जवरगी में कई सालों से अजय सिंह और धर्म सिंह के यहाँ पे राज हैं और कई दिनों से उनका यहाँ पे राज चल रहा है, लेकिन उन्होंने कोई भी यहाँ पे डेवलपमेंट की बात नहीं चल रही, क्योंकि यहाँ पे इतने साल से भी उनका राज चल रहा तो एक भी क्षेत्र में ऐसा प्रगति हुआ नहीं देख सकते हम लोग, क्योंकि वहाँ पे कई गाँव को अभी तक भी बस का संचार नहीं है और कई रास्ते कई गाँव को यहाँ पे रास्ते तक भी नहीं बना सके, इतना सब वहाँ पे हो रहा है। दिस वीडियो इज स्पॉन्सर्ड बाय महालक्ष्मी ज्वेलर्स, यूनाइटेड हॉस्पिटल, KBN यूनिवर्सिटी, शाहिन ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस, अलशरे ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस, फाइन आर्ट डिजाइनर्स, फॉर्चून स्कूल, चुलबुल लाइटिंग एंड फर्नीचर, पाकल्स इंटरनेशनल स्कूल। नेक्स्ट अभी 2023 के इलेक्शन में लोग यहाँ पे बदलना चाह रहे और कांग्रेस बीजेपी से थक चुके लोग यहाँ पे चेंज करके थोड़ा नया एक बदलाव लाने की कोशिश कर रहे हैं। आम आदमी पार्टी को चुनने की एक भरोसा दिला रहे। सभी गांवों में हम जाते हैं तो लोग आते हैं, आके बोलते हैं इस बार हम कांग्रेस और बीजेपी को छोड़ देंगे, आम आदमी को लाएंगे बोल के बोल रहे हैं। जवरगी में 75 आज़ादी के 75 साल होने के बाद तकरीबन एक 50 साल तक हुकूमत अजय सिंह साहब उनके पिताजी को दिए है। 50 साल से अभी तक जवरगी में डेवलपमेंट आपको देखने को नहीं मिलेंगे, ना एक अच्छी रास्ता देखने को मिलेगा आपको, ना एक पानी का व्यवस्था नहीं है और एक पेड़ पौधों का व्यवस्था नहीं है। जवरगी में परसों ही एक सुंबलगांव गांव में एक किसान पूछता है कि अजय सिंह साहब को स्टेज के ऊपर जाके पूछते हैं, आज तक आपके पिताजी और आप 50 साल में क्या डेवलपमेंट किए हैं बिल्कुल पूछे तो एक किसान को अजय सिंह के बेंबलीगर कार्यकर्ताओं ने धक्का मार के ये करते हैं, इसका हम खंडनीय करते हैं और आगे आने वाले दिनों में हम इसका जवाब वोट में बदलाव करेंगे। और सभी चाहते हैं कि कार्यकर्ता जवरगी में आम आदमी को अपनाना चाहता है, एक बदलाव लाना चाहती है, ये आप आने आगे दिनों में हम बदलाव करके दिखाएंगे। जय हिंद। नमस्ते, नान विश्वनाथ रेड्डी, जवरगी आम आदमी पक्षद ಪ್ರಬಲ MLA ಆಕಾಂಕ್ಷಿ. ಇದುವರೆಗೂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ನಮ್ಮ ಜೇವರಿ ತಾಲೂಕಿಗೂ ಯಾವುದೇ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನು ಮಾಡಿಲ್ಲ, ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಯಾವುದೇ ಹಳ್ಳಿಗಳಿಗೂ ಮುಟ್ಟಿಸೋಕೆ ಆಗಿಲ್ಲ ಮತ್ತು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಇವರ ಮೂಲ ಆದ್ಯತೆ ಆಗಿದೆ. ಇದುವರೆಗೂ ಯಾವ ಕಾಮಗಾರಿ ಕೂಡ ಪೂರ್ಣಗೊಳ್ಳದೆ ಅಪೂರ್ಣವಾಗಿ ಬಿಲ್ಲು ಎತ್ತಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ನಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಇದೇ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಭಿವೃದ್ಧಿ ಎಂಬುದು ಮರೀಚಿಕೆ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಯಾವುದೇ ಹಳ್ಳಿಗೂ ಸರಿಯಾಗಿಲ್ಲ, ಮತ್ತು ಸಿಟಿ ನೋಡಿದರೆ 3 ದಿನಕ್ಕೊಮ್ಮೆ ನೀರು ಬಿಡ್ತಾರೆ, ಮತ್ತು ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಲ್ಲ. ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ಕೆಲಸ ಆಗದೇ ಇದ್ದಕ್ಕೆ ಕಾರಣ ನಮಗೆ ನಾಚಿಕೆ ಬರುತ್ತಿದೆ. ಯಾಕಂದರೆ ಧರ್ಮ ಸಿಂಗ್ ಸಾಬರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆದಾಗ ಜೇವರಿಗೆಯನ್ನು ಸಿಂಗಾಪುರ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ವಾಗ್ದಾನ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು, ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಪಕ್ಷ ಜೇವರಿಗೆಯಲ್ಲಿ BJP ಪಕ್ಷ ಇದ್ದಾಗ ಸನ್ಮಾನ್ಯ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಕೂಡ ನಾವು ಈ ಜೇವರಿ ತಾಲೂಕನ್ನು ದತ್ತು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ, ಮಾದರಿ ತಾಲೂಕನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತೇನೆ ಎಂದು ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷಗಳನ್ನು ತೆಗೆದುಹಾಕಿ ಭರಸಾ ಇರತಕ್ಕಂಥ ಮಾತಿನಂತೆ ನಡೀತಕ್ಕಂಥ ಕಟ್ಟರ್ ಇಮ್ಮಾನ್ದಾರಿ ಪಾರ್ಟಿ ಆದಂಥ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷವನ್ನು ಆರಿಸಿ ತಂದು ಎಲ್ಲ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡುವಂಥ ಈ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಮತವನ್ನು ಹಾಕಿ ಈ ಭ್ರಷ್ಟ ಸರ್ಕಾರಗಳನ್ನು ತಳ್ಳಬೇಕೆಂದು ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ. This video is sponsored by Mahalakshmi Jewelers, United Hospital, KBN University, Shahin Group of Institutions, Alshare Group of Institutions, Fine Art Designers, Fortune School, Chulbul Lighting and Furniture, Parkals International School.